रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात नारवेल बेनवले येथे जागतिक बँकेच्या सहायता निधीतून 16.44 किलोमीटरच्या खारबंदिस्तीचे काम गेले 3 वर्ष सुरू असून हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होतोय. या खारबंदिस्तीसाठी जवळपास 65 कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार असून वारंवार या बंदिस्तीला खांडी जाणे तसेच बाण खचण्याचे प्रकार घडतायत. त्यामुळे प्रशासन व ठेकेदारकांवर शिशिर धारकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व संताप व्यक्त केलाय. भाल विठ्ठलवाडी येथे नुकतंच बंदिस्तीला तडा जाऊन पूर्ण बाण खचला असून जवळपासच्या 48 गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बंदिस्तीजवळील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. यावेळी पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी या तुटलेल्या बंदिस्तीची पाहणी केली. कोविड काळात JSW कंपनी सुरू राहण्यासाठी स्वतः कलेक्टर जागेवर येऊन आदेश देतात, मग प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का, असा सवाल शिशिर धारकर यांनी केला आहे. 2 दिवसात समुद्राला मोठे उडान येऊन पूर्ण खांड जाऊन येथील घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता येथील संतप्त नागरिकांनी वर्तवली आहे. हा जो बंधारा घातलेला आहे 16 किलोमीटर्सचा, पहिल्यांदा काम होतं 45 कोटीचं, आत्ता 65 कोटीवर गेलं आहे. कानावर असं येतं ते 45 कोटी या ठेकेदाराला दिलेलं आहे. ही माती जी आणायची होती 20 किलोमीटर पलीकडची आणायची होती. इकडे जी माती दिसते सबंध काळी माती दिसते, इकडे जर ठेकेदारांनी गैरकाम केलेलंच आहे, पण स्थानिक प्रशासन आहे त्यांनी इकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जेव्हा JSW वेळ येते तेव्हा कलेक्टर स्वतः उभे राहून कोविडमध्ये कंपनी चालू ठेवतात, पण इकडे कोणी वरिष्ठ अधिकारी दिसत नाहीत. त्यांच्याकडे स्पेशल पॉवर्स आहेत, ते स्पेशल पॉवर आपण इमर्जन्सी काम त्यांनी करून घ्यायला पाहिजे. हा जर बंधारा तुटला तर 18 गावं आणि जवळजवळ 50,000 लोक हे पाण्याखालती येतील. ही फार गंभीर बाब आहे. इमर्जन्सी पॉवर्स वापरून प्रशासनानी आत्ता दखल आजच्या आज घ्यायला पाहिजे. काल सुद्धा आम्ही इकडे येऊन गेलो होतो, पण काही होत नाही आहे.